नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नॉईजचा कलरफिट प्लस गो बज फिटनेस स्मार्टवॉच। तर का आहे या वॉचचे वैशिष्ट्य ते आपण पाहूया और करूया या वॉचचे अनबॉक्सिंग। मी टेकी भाऊ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो। तर बॉक्सवर नमूद केल्याप्रमाणे या लिहिलं आहे नॉईज कलरफिट पल्स गो बज फिटनेस स्मार्टवॉच। इथे खाली इथे कंपनीची माहिती व किंमत वगैरे ही देण्यात आलेली आहे। हो, मागच्या बाजूला लिसन टू द नॉईज विथइन लिहिण्यात आलेलं आहे व इथे इंडियाज नंबर वन स्मार्टवॉच हे लोगो देण्यात आलेलं आहे। व इथे मागच्या बाजूला काही यांचे स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत। 1.69 इंची TFT टचस्क्रीन पॅनल यात देण्यात आलेलं आहे। ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट यात देण्यात आलेलं आहे। हार्ट रेट मॉनिटर यात देण्यात आलेलं आहे। ब्लड ऑक्सिमीटर देण्यात आलेलं आहे। कॉल अँड SMS क्विक रिप्लाय ह्यात देण्यात आलेलं आहे। मल्टी स्पोर्ट्स मोड ह्यात देण्यात आलेलं आहे व याची बॅटरी ही 7 दिवसापर्यंत तुम्हाला बॅकअप देईल असं कंपनीचं म्हणणं आहे। व हा स्मार्टवॉच IP68 वॉटरप्रूफ असा आहे व ह्यामध्ये स्ट्रेस मॉनिटरही देण्यात आलेलं आहे। तर पाहूया आपण ह्यामध्ये बॉक्समध्ये तुम्हाला काय काय देण्यात आलेलं आहे। अशी ही बॉक्सची पॅकिंग येते। ह्यामध्ये वरती तुम्हाला कलरफिट पल्स गोचा मॅन्युअल देण्यात आलेला आहे, ज्याबद्दल वॉचबद्दल माहिती आहे, वॉच कशी वापरावी, कशी कनेक्ट करावी हे सर्व माहिती आहे, ही आपण बाजूला ठेवू। ह्यामध्ये वॉरंटी कार्ड देण्यात आलेलं आहे व हे काही स्टिकर्स आहेत व ही वॉच आहे। अशा पद्धतीने वॉचची पॅकिंग देण्यात आलेली आहे, इथे पाहू शकता तुम्ही। ही वॉच मी मॅट ब्लॅक कलरमध्ये मागवली आहे। अशी ही वॉच 5 कलर व्हेरियंटमध्ये येते, ज्यामध्ये जेट ब्लॅक, मिडनाईट ब्ल्यू, मिस्ट ग्रे व रोज पिंक आणि ऑलिव ग्रीन असे 5 कलर ह्यामध्ये अवेलेबल आहेत। तुम्हाला जो कलर आवडतो तो तुम्ही पाहू शकता। ह्या पद्धतीने अशी याची सील देण्यात आलेली आहे व स्ट्रेपची क्वालिटी तशी चांगली आहे, एकदम अति उत्तम अशी मी बोलणार नाही, पण ठीकठाक आहे व डिस्प्ले वगैरेही छान आहे। ह्या वॉचची बॉडी ही पूर्णपणे पॉलिकार्बोनेटची बॉडी ह्या वॉचमध्ये देण्यात आली आहे तुम्हाला। ह्या वॉचमध्ये मागे सेन्सर देण्यात आलेला आहे, इथे मॅग्नेटिक पिन चार्जिंगसाठी देण्यात आलेला आहे, हे स्पीकर ग्रिल आहेत व इथे माईक देण्यात आलेला आहे। ह्या वॉचच्या स्ट्रेपमध्ये काही वेगळेपणा देण्यात आलेले आहे, स्ट्रेप्स थोडे वेगळ्या पद्धतीने काढण्यात येतात। हे इथे जे बक्कल देण्यात आलेले आहे खेचल्यानंतर हे स्ट्रेप्स बाहेर येतात, ते आता मी तुम्हाला काढून दाखवत नाही, आपला वेळ फुकट जाईल। व बॉक्स आत काय आहे ते पाहूया आपण। बॉक्सच्या आत तुम्हाला ही मॅग्नेटिक पोकू पिन देण्यात आलेली आहे चार्जिंगसाठी, जी सर्व वॉचमध्ये आजकाल प्रोव्हाइड करतात। तर आता हा बॉक्स ठेवू आपण बाजूला आणि वॉच ऑन करून पाहू आपण कसा आहे तो। असं ऑन केलेला ज्यावर नॉईजची ब्रँडिंग येते व हा QR कोड येतो। आता हा QR कोड आल्यावर आपण वॉचसाठी आपल्याला नॉईज फिट हा ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा स्कॅन करून आपण तो डाउनलोड करू शकतो। हे मी स्कॅन करून मग तुमच्यासमोर पुन्हा येतो। तर पहा ह्या पद्धतीने हा ॲप येतो नॉईज फिट। आपण सर्व अग्री करूया, इथे अग्री केल्यानंतर कंटिन्यू करूया व मी गुगलशी कनेक्ट करतो, गुगल अकाउंटशी। व इथे आपला नंबर टाकायचा आहे, मी इथे माझा नंबर टाकतो। ओके केलेलं, आता मला OTP येईल, तो OTP मला यावर पेश करायचा आहे, कंटिन्यू करायचं आहे ओनली दिस टाईम। हे आपल्याला बहुतेक सर्व त्यांचे जे अलाऊचे ऑप्शन येतात ते अलाव करायचे आहेत। व इथे माझा हा वॉच आलेला आहे पल्स गो बज, त्याला आपण स्कॅन करू आता। आणि इथे आपला स्कॅनर चालू झालेला आहे वॉचमध्ये। असे वॉच पेअर होत आहे। इथे पण आपला आलेला आहे, आता आपण इथे पेअर करूया गेट स्टार्टेड आणि इथे स्टार्ट युझिंग गेट स्टार्टेड। आता हा माझा वॉच सक्सेसफुली पेअर झालेला आहे। प्रोफाईल स्किप करतो, नंतर मी सेटिंग करून तुम्हाला सध्या फक्त वॉच कसे ऑपरेट करायचं ते दाखवतो। आता ब्लूटूथ कॉलिंग मी एनेबल केलेलं आहे, वॉचचं कनेक्शन दाखवलं, त्याला मी पेअर करतो फोनशी पेअर। आता माझा वॉच हा इथे माझ्या फोनशी कनेक्ट झालेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला
इथे ऑटो स्टार्टचा ऑप्शन आहे तो ऑन करायचा आहे नॉईज स्पीडचा व मग बॅक जायचं आहे. व आता तुम्हाला इथे या ॲपमध्ये जे पाहिजे ते आपले वॉच फेसेस तुम्ही ठेवू शकता. त्याशिवाय यामध्ये क्लाउड वॉच फेसेस 60-70 आसपास क्लाउड वॉच फेसेस देण्यात आलेले आहेत. तेही त्यातलेही तुम्ही काय सिलेक्ट करू शकता. सध्या मी वॉच दाखवतो. ह्या वॉचमध्ये वरून खाली केल्यावर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन इथे दिसण्यात येतील व खालून वर केल्यास तुम्हाला टॉगल बटन देण्यात येतील. त्यामध्ये तुम्हाला DND मोड देण्यात आलेला आहे, बॅटरी सेव्हर मोड देण्यात आलेला आहे व फाईंड माय फोन देण्यात आलेला आहे व वॉचचा ब्राईटनेस कमी जास्त करणे अशी काही टॉगल बटनं देण्यात आलेली आहेत व टॉर्चचाही मोड देण्यात आलेला आहे. लेफ्ट क्लिअर तुम्हाला हार्ट रेट, ब्लड ऑक्सिमीटर, स्लीप, स्ट्रेस मॉनिटर हे सर्व देण्यात आलेलं आहे व लेफ्ट टू राईट स्टेप केल्यावरही तुम्हाला तेच सर्व मोड देण्यात आलेले आहेत. व खालून वरती तुम्ही स्वाईप केलात तर तुम्हाला टॉगल बटनाची सर्व सेटिंग देण्यात आलेली आहे. ह्यामध्ये सेटिंगमध्ये गेलात तर तुम्हाला ब्राईटनेस तुम्ही कमी जास्त करू शकता. रिंगटोन व्हायब्रेशन ठेवायचं आहे की सायलेन्स ठेवायचं आहे तेही ऑप्शन देण्यात आलेलं आहे. ब्रिस्ट अवेकचा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर तुम्ही किती वेळ ठेवण्यात आहे तेही ऑप्शन यामध्ये देण्यात आलेलं आहे. ब्राईट स्क्रीन टाईमही देण्यात आलेलं आहे. ते 5 सेकंडपासून 30 सेकंडापर्यंत तुम्ही स्क्रीन ब्राईटनेस ठेवू शकता म्हणजे ऑन राहण्यासाठी. ऑलवेज ऑन ऑप्शन यात देण्यात आलेला नाही आहे. म्हणून मॅक्सिमम किती टाईम तुमची स्क्रीन ऑन राहील त्यासाठी तो टायमिंग देण्यात आलेला आहे. DND मोड देण्यात आलेला आहे. मेन मेन्यू व्ह्यू देण्यात आलेला आहे. मेन्यू व्ह्यूमध्ये तुम्ही ग्रीड व्ह्यू किंवा लिस्ट व्ह्यू असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यापैकी दोन तुम्हाला आवडीचा तो ऑप्शन तुम्ही ठेवू शकता. ऑटो स्पॉट डिटेक्शनही देण्यात आलेलं आहे व त्यासोबत नंतर तुम्हाला इथे रिबूट, पॉवर ऑफ, QR कोड, UI इन ऑफ हे सर्व का देण्यात आलेले आहेत. व तुम्ही हे बटन मेनू बटन एकदा दाबलं तर तुम्हाला ह्या फोनमधील सर्व काही स्पेसिफिकेशन दिसणार आहेत. ज्याप्रमाणे इथे नॉईज हेल्थ हा जो बटन आहे त्यावर तुम्ही हार्ट रेट, ब्लड ऑक्सिमीटर, स्लीप, ब्रीथ व स्ट्रेस हे सर्व दिसणार आहे. व नॉईज बजवर गेला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट, कॉल हिस्ट्री, डायल पॅड हे तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलिंगसाठी वापरण्यात येणारे फीचर्स आहेत हे यामध्ये देण्यात आलेले आहे. जेव्हा तुम्ही कॉलिंगचा वापर कराल त्यासाठी हे तुम्हाला कॉल हिस्ट्री, डायल पॅड हे सर्व देण्यात आले. आणि कॉन्टॅक्ट व डायल पॅडसाठी मध्ये सिंक करू शकता फोनच्या ॲपचा वापर करून. एकदा वापर करून सिंक केला की तुमचे कॉन्टॅक्ट त्यामध्ये दिसण्यात येतील. त्यानंतर तुम्हाला इथे रिमाइंडर देण्यात आलेले आहेत. वेगवेगळे रिमाइंडर तुम्ही ठेवू शकता. व क्लॉक देण्यात आलेलं आहे. क्लॉकमध्ये अलाराम, टायमर, वर्ल्ड क्लॉक, स्टॉप वॉच हे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. व म्युझिक आहे. म्युझिकमध्ये तुम्ही ह्या वॉचच्या साह्याने म्युझिक मागे पुढे करू शकता. त्याचा व्हॉल्यूम कमी जास्त करू शकता. तसंच वेदर आहे. त्याप्रमाणे तुम्हाला लाईव्ह वेदरही यामध्ये दाखवण्यात येईल. जर तुमचा वॉच हा तुमच्या फोनशी कनेक्टेड असेल तर त्या फोनचा GPS यूज करून तुम्हाला लाईव्ह वेदर दाखवण्यात येईल. वॉच फेसेस देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये इनबिल्ड असे हे वॉच फेसेस आहेत. त्यापैकी तुम्ही काय ठेवू शकता. व फ्लॅश लाईट देण्यात आलेले आहे. टॅप केल्यावर ही अशा पद्धतीने लाईट फ्लॅश होते, पुन्हा टॅप केल्यावर ऑफ होते. त्यामध्ये एक नवीन फंक्शन दिलेलं आहे, स्टॉक अपडेटही यामध्ये देण्यात आलेलं आहे. ते तुम्हाला ॲक्टिव्हिटी मोडमध्ये हार्ट रेटमध्ये आपण आता हार्ट रेट चेक करूया. हार्ट रेट किती दाखवत आहे, हार्ट रेट वगैरे ॲक्युरेट दाखवतो. मी मेडिकल इक्विपमेंट्स आणि याची चेकिंग केलेली आहे, ऑलमोस्ट ॲक्युरेट दाखवतं. तर बघा हा अशा पद्धतीने हार्ट रेट ॲक्युरेट आहे. त्याशिवाय ब्लड ऑक्सिमीटर आपण चेक करू. ब्लड ऑक्सिमीटर आता चेक होत आहे. ब्लड ऑक्सिमीटर हे ॲक्युरेट दाखवत आहे. की ब्रेथ व स्ट्रेस मॉनिटर वगैरे यात देण्यात आलेलं आहे. ते तुम्ही तुमच्या उपयुक्तीप्रमाणे वापरू शकता. आता इथे मी ऑप्शनमध्ये कॉल अलर्ट व ब्लूटूथ कॉलिंग ऑन ठेवलं आहे फोनमधील ॲपवर. तर आता आपण वॉचवरून कॉल लावून पाहूया कशा पद्धतीने कॉल आपला आवाज येतो कॉलचा. हा महेश, कसा आहेस? माझा आवाज कसा येतोय तुला? हा पण नॉर्मल क्लिअर आणि लाऊड आवाज येतोय ना. मी स्मार्ट वॉच मधून बोलतोय, त्यातून मला आवाज चेक करायचा होता. व्यवस्थित आहे ना? ठीक आहे, थँक्यू. चल, तर अशा पद्धतीने आवाज क्वालिटी ही चांगली आहे. तर इथे आता ॲपमध्ये बघूया आपल्याला काय काय सेटिंगचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. ॲपमध्ये गेल्यावर आपल्याला इथे नोटिफिकेशन आहे, ज्यामध्ये तुम्ही नोटिफिकेशन ॲप नोटिफिकेशन एनेबल करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जे जे ॲप ठेवायचे आहे ते तुम्ही SMS अलर्ट ठेवू शकता. व माय रिमाइंडर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहिजे तसे सेट करू शकता. कॉल अलर्ट आहे ते मी अजून ॲक्टिव्ह केलेलं नाही. कॉल अलर्ट, ब्लूटूथ कॉलिंग इथून एकदा ऑन केलं की ते माझे कॉल मी स्मार्ट वॉचवरनेही कॉल करू शकतो. त्याबरोबर
हेल्थ मॉनिटरमध्ये तुम्हाला रिपीट हार्ट रेट तसंच रिपीट आय मुवमेंट व ड्रिंक वॉटर हँड वॉश असे काही रिमाइंडर ठेवायचे असतील तर ते तुम्ही ठेवू शकता. माय अलाराम आहे, यामध्ये तुम्ही तुमचे अलाराम सेट करू शकता. व गुगल फिट या ॲपचाही तुम्ही उपयोग करू शकता. हा जर इथे ऑन केलात तर गुगल फिटच्या जे तुमचा पुरा डेटा आहे तुम्ही सिग्नलाइज करू शकता. व माय कॉन्टॅक्ट वगैरे मी अजून यात मर्ज केलेले नाहीत माझे, इथे ॲड केल्यानंतर मला तो ऑप्शन येईल. क्विक रिप्लिकाय, यामध्ये तुम्हाला क्विक रिप्लाय देण्यासाठी ऑप्शन येतात. यामध्ये हे जे मेसेजेस आहे ते तुम्ही एडिट करून तुम्हाला पाहिजे तसाही मेसेज करू शकता व ॲडही करू शकता. यामध्ये फाइंड माय डिवाइस देण्यात आलेलं आहे. जसं तुम्ही सर्च करला तर हा फाइंड माय डिवाइस केल्यानंतर माझा डिवाइस हा सर्च होईल कुठे आहे करून. हे बघा, आता हा व्हायब्रेट होतो आहे. या पद्धतीने फाईंड माय डिवाइस केल्यावर तुमचा वॉच सापडून जातो. किंवा वॉच आता असताना तुम्हाला जर मोबाईल शोधायचा असेल तर त्यावरही तुम्ही फाईंड माय डिवाइस केला तर तुमचा मोबाईल रिंग होण्यास सुरुवात होतो. कॅमेरा शटर चा उपयोग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. जर तुम्ही जर वॉच तुम्ही हलवला की कॅमेरा तुरंत फोटो क्लिक करतो, आपला जोही फोटो आहे तो क्लिक करतो. तर ह्या पद्धतीने हे चांगले फंक्शन यात देण्यात आलेले आहेत. व कॅमेराच्या डिवाइस सेटिंग आहे, डिवाइस सेटिंगमध्ये तुम्ही टाईम सिंक्रोनाइज येत ॲटोमॅटिकली होऊन जातं. तर हे अशा पद्धतीने हा एक चांगल्या पद्धतीचा ॲपही चांगला आहे व हा वॉचही चांगला आहे. व स्पेशली ह्या वॉचचे प्लस पॉईंट बोललात तर ह्या वॉचमध्ये तुम्हाला ज्या किमतीमध्ये हा कॉलिंग वॉच येतो त्या मनाने ह्यामध्ये स्पेसिफिकेशन जे दिले आहेत ते खूप छान असे स्पेसिफिकेशन आहेत. व त्याशिवाय ह्यामध्ये आता नवीन ट्रू सिंक टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी कॉलिंगसाठी खूप उपयुक्त आहे. त्याचं कारण की ह्यामध्ये सिंगल चिप ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट करण्यात आला आहे. जसे बाकी वॉचमध्ये ड्युअल चिपसेट असतो, त्यामुळे कसं होतं तुम्हाला कॉल करताना एक दोन तीन स्टेप्स केल्यानंतर तुम्ही कॉल लावू शकता, पण ह्यामध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये हेच तुम्ही कॉल लावू शकता. मी तुम्हाला कॉल क्वालिटी चेक केली आहे, कॉल क्वालिटी तशी बरी आहे, आवाज क्लिअर आहे, जास्त लाऊड नाही, पण इनडोअरसाठी चांगला आहे. आउटडोअरमध्ये तुम्हाला आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, आउटडोअरसाठी तितकासा चांगला आवाज नाही आहे, पण इनडोअर्समध्ये आवाज क्लिअर आहे व चांगला आहे. तर इनडोअरसाठी खूप चांगला फोन आहे वापरण्यासाठी कॉलिंगसाठी. बाहेर थोडा गोंगाट असेल अशा ठिकाणी तुम्ही जर वापरला तर तुम्हाला आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. शिवाय ह्यामध्ये मेसेजेसमध्ये व्हॉट्सअप किंवा रेग्युलर मेसेजमध्ये इमोजीचा सपोर्ट देण्यात आलेला नाही, हा एक याचा मायनस पॉईंट आहे. बाकी तर तुम्हाला मी सांगितलेलं जर काय काय स्पेसिफिकेशन आहे त्या पद्धतीने ह्या किमतीमध्ये खरंच हा एक चांगला वॉच आहे. आवडला तर नक्की त्याबद्दल विचार करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.